नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज सेशन आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भूगोलवरती आपण महत्त्वाचे 30 प्रश्न उत्तर जाणून घेणार आहोत. तरी आपण नवीन युजर असाल तर चॅनलसोबत जुळू शकता. त्यासाठी गरज आहे सबस्क्राईब करायची आणि बाजूची बेल आयकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायची. तर वेळ न घालवता आपण समोर वळूया. त्या अगोदर पटापट जे आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर करून द्या. असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. तर पहिला प्रश्न, महाराष्ट्रात जांभळी मृदा जी आहे प्रामुख्याने कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळते? औरंगाबाद व जालना, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, पुणे व नाशिक की चंद्रपूर गडचिरोली. महाराष्ट्रामध्ये जांभळी मृदा ही कुठल्या जिल्ह्यांमध्ये आढळते? याच्यामध्ये चार्टसुद्धा नकाशा दिलेला आहे. सर्व जिल्हे दिसत आहे. ठाणे आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो पोर्शन आहे हा कोकण म्हणतात त्याला, आणि इथे आला अरबी समुद्र लागून आहे. तर योग्य उत्तर जाणून घ्या दुसरं आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे दोन जिल्हे आहे कोकणमधले, इथं प्रामुख्यानं जांभळी मृदा, जांभळ्या कलरची मृदा इथं आढळते, लक्षात ठेवून घ्या. सह्याद्री पर्वतातील शिखर व जिल्हा यांच्या जोड्या लावायच्या आपल्याला. मांगी, तुंगी, तोरण, कळसुबाई आणि महाबळेश्वर आणि जिल्हे सातारा, नाशिक, अहमदनगर, पुणे. तर योग्य उत्तर जाणून घ्या मांगी तुंगी हे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, तोरण जे आहे शिखर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये, कळसुबाई अहमदनगरमध्ये आहे, तर महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये आहे. तर लक्षात ठेवा मांगीतुंगी, नाशिक, तोरण, पुणे, कळसुबाई अहमदनगरमध्ये आहे आणि महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना कुठल्या नावाने संबोधलं जातं? पर्याय दिलेले आहे यशवंत सागर, संभाजी सागर, संभाजी सागर, शिवाजी सागर, अमृत सागर, संभाजी सागर, यशवंत सागर, शिवाजी सागर, उजनी धरण आणि कोयना धरण. तर योग्य उत्तर आहे चौथं, उजनी धरण म्हणजे यशवंत सागर आणि कोयना धरण म्हणजे शिवाजी सागर. लक्षात ठेवा उजनी धरणचा जो जलाशय आहे त्याला यशवंत सागर असं म्हणतात आणि कोयना धरणाचा जे जलाशय आहे त्याला शिवाजी सागर असं म्हणतात. त्याच्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात मॅग्नेटचा साठा कोण्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आढळतं? तर नागपूर आणि भंडारा हे दोन जिल्हे ज्याच्यामध्ये मॅग्नेट आढळतं. त्याच्यानंतर प्रश्न दिलेला आहे खालीपैकी कोणत्या पाच नद्यांनी मिळून पंचगंगा जी नदी आहे ती बनलेली आहे? पर्याय तुमच्या समोर आहे कुंभी, कासारी, वारणा, येरळा, कडवी, दूधगंगा, वेदगंगा, भोजावती, तुळशी की सरस्वती, अशा काही नद्या दिलेल्या आहे. पंचगंगा नदी विचारलेल्या आहे. पंचगंगा म्हणजे याच्यामध्ये पाच नद्या होतात तयार. कुठल्या कुठल्या होतात? उत्तर आहे पहिलं आणि ड, कुंभी, कासारी, भोजावती, तुळशी आणि सरस्वती. बघा, कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती अशा ह्या पाच नद्या मिळून जी आहे नदी तयार होते तिला आपण पंचगंगा असं म्हणतो. कृष्णा नदीची ही उपनदी आहे. हिचं ओरिजिन जे आहे प्रयाग संगम कोल्हापूर इथं याचं ओरिजिन आहे. त्याच्यानंतर खालील जोड्या लावायचे आहे, जिल्हे दिलेले आहे आणि स्त्री पुरुष प्रमाण दिलेलं आहे. 2011 नुसार लिंग गुणोत्तर दिलेलं आहे. नाशिक जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि बाजूला लिंग गुणोत्तरचं प्रमाण दिलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे तिसरं, नाशिकचं लिंग गुणोत्तर आहे 934, तर चंद्रपूरचं आहे 961, त्याच्यानंतर रत्नागिरीचं आहे 1122 आणि सिंधुदुर्गचं जे आहे 1036. तर समोर आपले चार्ट आहे. स्टॉपमध्ये सर्वात वरती जे लिंग गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी 1122, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग 1036, गोंदिया 999, सातारा 988 हे टॉपमध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे लिंग गुणोत्तर? तर 929 आहे. म्हणजे 1000 पुरुषाच्या मागे 929 स्त्रिया. 2011 नुसार 2021 चे आकडे आल्यावरती याच्यामध्ये सर्व चेंज होऊन जाईल. आता हे सर्व 2011 नुसार आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठल्या शहरामध्ये आहे? तर मुंबई शहरामध्ये 832, त्याच्या खालोखाल मुंबई उपनगर 860 आणि ठाणेमध्ये 891. 2011 नुसार आहे आकडे. त्यानंतरचा प्रश्न जाणून घेऊया, 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील खालील राज्यांची कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावायचा आहे. कमीपासून तर उच्च लोकसंख्येचा घनतेचा भारतातील राज्यांचा म्हटलेला आहे. कमी घनतापासून तर उच्च घनता, म्हणजे सर्वात कमी घनता कुणाची? तर ड म्हणजे मिझोरमची. त्याच्यानंतर अ जम्मू काश्मीरची घनता कमी आहे, सर्वात कमी आहे मिझोरमची. त्याच्यानंतर जास्त आहे जम्मू काश्मीरची, त्याच्यापेक्षा जास्त आहे सिक्कीमची आणि सर्वात जास्त आहे नागालँडची.
जम्मू काश्मीरची 56 आहे, नागालँडची 119 आहे, मिझोरमची सर्वात कमी आहे 52 आहे, सिक्कीमची 80 आहे. हाय डेन्सिटी स्टेट बघा, याच्यामध्ये सर्वात जास्त हाय डेन्सिटी जिल्हे किंवा स्टेट म्हणू शकतो किंवा दिल्ली हे जे आहे, इथं 11,320 इतकी लोकसंख्येची घनता आहे. चंदीगडमध्ये 9,258 इतकी लोकसंख्येची घनता आहे. पुदुचेरीमध्ये 2,547, तर दमन दीवमध्ये 2,191, लक्षद्वीपमध्ये 2,189. हे हाय डेन्सिटी स्टेट आहे, लोकसंख्येनुसार 5 सर्वात जास्त घनता असलेलं आहे. खालपैकी कोण्या जिल्ह्यामध्ये जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होतं? सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर 2011 नुसार कुठल्या जिल्ह्यामध्ये होतं? अहमदनगर, कोल्हापूर, वाशिम की जळगाव? तर सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होतं जळगावमध्ये 2011 नुसार. 894 इतकं जे आहे महाराष्ट्राचं होतं बाल लिंग गुणोत्तर 2011 मध्ये. अहमदनगरचं किती होतं? तर 939. कोल्हापूरचं किती? 863 होतं. वाशिमचं 863 आणि जळगावचं सर्वात कमी 842 लिंग गुणोत्तर. महाराष्ट्राचं किती होतं? 894 इतकं बाल लिंग गुणोत्तर, म्हणजे लहान मुलांचं जे जन्माचं प्रमाण आहे स्त्री आणि म्हणजे लहान मुलगी आणि मुलगा. सन 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम लिहायचा आहे. 13-14 प्रमुख खनिजांचा उतरता क्रम लिहायचा आपल्याला. तर कोळसा सर्वात जास्त, त्याच्याखाली मग चुनखडी, त्याच्याखाली अशुद्ध लोह, त्याच्याखाली बॉक्साईट. सर्वात जास्त उत्पादन कशात झालं 13-14 मध्ये? कोळशाचं, त्याच्यानंतर मग चुनखडीचं, नंतर मग लोह आणि शेवटी बॉक्साईट. नदीचं खोरं ओळखायला सांगितलेलं आहे, काही आपल्याला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात तिचा उगम होतो. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारं तकलादू जलविभाजक आहे. वेमला, निगुडा, बोर आणि नंद ह्या त्याच्या काही उपनद्या आहे. वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील ती सरहद्द निर्माण करते, म्हणजे जिल्ह्यामध्ये जे आहे बॉर्डर तयार करायचं काम करते. अशी कुठली नदी आहे? प्राणिता आहे, वैनगंगा आहे, पैनगंगा आहे की वर्धा आहे? तर योग्य उत्तर आहे बैतूलमध्ये जो उगम होतो वर्धा नदीचा होतो. आणि वर्धा, अमरावती हे जे आहे बॉर्डरसुद्धा केलेली आहे, आणि यवतमाळची सुद्धा बॉर्डर या नदीनं केलेली आहे. खालील धरण प्रकल्पाचा क्रम त्याच्या असलेल्या दशलक्ष घनमीटर क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने लावायचा. चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान आधी, सर्वात मोठं आलं नंतर, चढत्या क्रमाने. वारणा, भाटघर, जायकवाडी, पेम, स्तोतलाडू आणि भंडारदरा असे काही आपल्याला धरण दिलेले आहे, आणि त्याच्यामध्ये पाण्याची क्षमता दशलक्ष घनमीटरनुसार लावायची आहे. तर योग्य उत्तर आहे चौथं, सर्वात लहान धरण जे आहे ते म्हणजे ई भंडारदरा. त्याच्यानंतर मग क्षमतेनुसार भाटघर आहे मोठं, त्याच्यापेक्षा मोठं वारणा आहे, त्याच्यापेक्षा मोठं धोतला डोहा आहे, आणि सर्वात मोठं क्षमतेचं आहे ते म्हणजे जायकवाडी दिल्यापैकी, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र तापी नदीचं खोरं कोण्या डोंगर रांगेदरम्यान आहे? तापी नदीचं खोरं जे आहे सातपुडा व सातमाळा, लक्षात ठेवा. तापी नदीचं खोरं कोण्या डोंगर रांगेदरम्यान आहे विचारलं तर सातपुडा व सातमाळा. महाराष्ट्रात डोलामाईट हे कोण्या जिल्ह्यात आढळते? तर डोलामाईट यवतमाळ आणि रत्नागिरी हे जे दोन जिल्हे आहे, रत्नागिरी कोकणमध्ये आहे, यवतमाळ विदर्भामध्ये आहे, ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये डोलामाईट आढळतं. आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कुठल्या जिल्ह्यातील असून सह्याद्री पर्वतमध्ये आहे? सह्याद्री पर्वतमध्ये आहे, सिंधुदुर्ग, सातारा की नाशिक? आंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे आंबोली, सह्याद्री पर्वतात आहे. महाराष्ट्रातील कोण्या जिल्ह्यात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे? सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, मुंबई जिल्हा. कुठल्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे? कोकणची किनारपट्टीला समुद्र किनारा 720 किलोमीटर इतका समुद्र किनारा आहे, सर्वात जास्त रत्नागिरीला लाभलेला आहे. सर्वाधिक ऊस उत्पादित करणारा जिल्हा कुठला? सर्वात जास्त वीज कुठला जिल्हा उत्पादित करतो? चंद्रपूर, नागपूर, मुंबई. तर नागपूर सर्वात जास्त वीज उत्पादित करणारा जिल्हा आहे. कान्हेर लेणी कोण्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक, पुणे की औरंगाबाद? कान्हेरची लेणी, कान्हेरच्या ज्या लेणी आहे त्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. चिपळूण कराड मार्गावर कोणा घाट आहे, कोणता घाट आहे? माळशेज घाट आहे, दिवा घाट आहे, कुंभार्ली घाट आहे की फोंडा घाट आहे? चिपळूण कराड मार्ग, शेवटी सर्वच आपण घाट व त्याच्यावरती असणारे मार्ग बघणार आहोत. कुंभार्ली घाट लक्षात ठेवा, चिपळूण कराड, कुंभार्ली घाट. साल्लेर शिखरची उंची किती आहे? सर्वोच्च शिखर कुठलं आहे असं विचारू शकतात. कळसुबाई आहे,
1646 मीटर आणि साल्लेर शिखराची उंची किती आहे, त्याची आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे 1567 मीटर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते स्थळ कुठलं होतं, नेवासे, पैठण की आळंदी, तर ते स्थळ होतं नेवासे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते स्थळ होतं नेवासे. कोकण भागात कुठल्या प्रकारची मृदा आढळते, रेगूर मृदा की जांभू मृदा. कोकण भागात तर जांभी मृदा जी आहे आढळते कोकणामध्ये, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कुठले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. तर कुठं कोणतं विद्यापीठ जे आहे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ असं म्हटलेलं आहे, तर राहुरीचं आहे अहमदनगर जिल्ह्यामधलं, 1968 आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असं त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य कुठलं, मारडोक पक्षी, कर्नाळा की टिपेश्वर, तर कर्नाळा रायगडमधलं हे पहिलं पक्षी अभयारण्य, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठे आहे, पुणे, नागपूर, नाशिक की मुंबई. महाराष्ट्रामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे नागपूर. महाराष्ट्रात येथे दरवर्षी 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो, पुणे, नाशिक की पैठण. तर योग्य उत्तर आहे नाशिक. नाशिक इथं प्रत्येक 12 वर्षानंतर सिंहस्थ जे आहे कुंभमेळा भरतो. आता आपण जाणून घ्या प्रमुख घाट आणि रस्ते, तर लक्षात ठेवा कसारा थळघाट मुंबई ते नाशिक रोडवरती आहे. माळशेज घाट दरम्यान ठाणे अहमदनगर आहे. दिव्या घाट दरम्यान पुरे ते बारामती रोड आहे. कुंभार्ली घाटच्या दरम्यान तर कराड ते चिपळूण आहे. फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी. भोर खंडाळा घाट मुंबई ते पुणे. खंबाटकी घाट पुणे ते सातारा. पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर. आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी. शंभू महादेव डोंगररांगामुळे जे आहे भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. हरिश्चंद्र बालाघाटमुळे गोदावरी व भीमाची खोरी वेगळी झाली आहे. आणि सातमाळा अजिंठ्यामुळे गोदावरी व तापी नदीची खोरी वेगळी झाली आहे. त्याच्यानंतर अभयारण्य जाणून घेऊया. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड, माडोक पक्षी अभयारण्य अहमदनगरमध्ये आहे. बेळघाट वाघ अभयारण्य आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. भीमाशंकर शेकरू खारसाठी आहे पुण्यामध्ये. सागरेश्वर अभयारण्य हरणासाठी आहे सांगली जिल्हा. चपराळ जे आहे गडचिरोलीमध्ये आहे. चपराळ अभयारण्य गडचिरोली जिल्हा. नांदूर मध्येश्वर पक्षी अभयारण्य आहे नाशिक जिल्हा. देऊळगाव रेवकुरी काळवेट सरिता राखीव आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. राधानगरी रानगव्याकरिता आहे कोल्हापूरमध्ये. आणि टिपेश्वर मोरकरिता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर हे काही जी के याच्यातून प्रश्न बनू शकतात. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, दुधनाई नदी कोण्या नदीची उपनदी आहे, पूर्णा, वर्धा, गोदावरी की कृष्णा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे. तरी याच्यामध्ये इतकेच प्रश्न, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल. तरी याच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.